नव्या वर्षात तुमचे विजेचे मीटर बदलण्यात येतील. ग्राहकांसाठी महावितरणकडून नवे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. प्रीपेड मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज प्रमाणे वीज बिलाचंही रिचार्ज करावं लागेल. अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर एफडीएची करडी नजर आहे. गेल्या 2 महिन्यात मुंबईतील 15 अधिक हॉटेल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनानं आजवर 151 हॉटेल्सची तपासणी केली. त्यात 137 हॉटेल्सना एकूण 1,07,000 दंड ठोठावण्यात आलाय. 2023 सालातलं शेवटचं चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. 28 ऑक्टोबरला शनिवारी हे चंद्रग्रहण होईल. या वर्षातलं हे शेवटचं चंद्रग्रहण आहे. भारतातूनही ते पाहता येईल. रात्री 1:06 ते रात्री 2:22 हे चंद्रग्रहण असेल. कळसुबाई शिखरावर उडान फाउंडेशनच्या तर्फे साफसफाईचं काम हाती घेण्यात आलं. शिखरावर वर्षभर पर्यटक गिर्यारोहणासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवली जाते. त्यासाठी आता शिखराकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा बॅग लावण्यात आल्या. रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तब्बल 3 वर्ष या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. पुलाच्या दुरुस्तीवर 28 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे